नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. खूप महत्त्वाचा टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा होणार आहेत इथे 24 ऑक्टोंबर आणि 31 ऑक्टोंबरला ह्या परीक्षा आहेत. ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या ह्या एक्झाम आहेत मित्रांनो. तुम्ही जर त्यासाठी अर्ज केला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे. आरोग्य विभाग भरतीसाठी तुम्हाला इंग्लिश ग्रामर, इंग्रजी व्याकरणचे जे प्रश्न येणार आहेत त्यासाठी परीक्षेला विचारले जातील असे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून एखादी इम्पॉर्टंट माहिती तुमच्याकडून मिस होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपला आता हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण वेळ वाया न घालवता सुरू करूया. तर काय इथे पहिला प्रश्न आपण बघूया. प्रश्न उत्तर सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला सगळ्यांना एक सोपं काम करायचं आहे. सगळ्यांना इथे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करायचं आहे. त्यामुळे काय होईल, असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ असतील याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर बघा इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पास्ट टेन्स ऑफ वर्ब ब्लीड. ब्लीड इथे वर्ड दिलेला आहे, त्याचा पास्ट टेन्स इथे आपल्याला सांगायचा आहे. पर्याय काय काय आहेत बघा याच्यामध्ये. ए ब्लॅड, बी ब्लोड, सी ब्लेड आणि डी ब्लीडेड. काय वर्ड काय दिला होता, ब्लीड, त्याचा पास्ट टेन्स इथे सांगायचा आहे. सो काय ब्लीडचा इथे पास्ट टेन्स, ब्लेड. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. ब्लीड म्हणजे काय, रक्त येणे ज्याला आपण म्हणतो. त्याचा पास्ट टेन्स इथे काय आहे, ब्लेड. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. रियांश इज डॅश डॅश एल आय सी एजंट. इथे तुम्हाला रिकाम्या जागे फिलिंग द ब्लँक्स इथे काय वर्ड येईल ते सांगायचं आहे. ए अँड द आणि माय आर्टिकल इथे सांगायचं आहे, काय येणार आहे ते. सो रियांश इज अ एल आय सी एजंट. पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला. इंग्लिश मध्ये मित्रांनो तुम्हाला इथे प्रश्नपत्रिकेत मोस्टली सिनोनिम, अँटोनिम, इडियम्स आणि फ्रेजेस, त्याच्यानंतर प्रेपोजिशन कसे यूज करायचे ह्याच्यावरती क्वेश्चन येणार आहे. आर्टिकल कसे वापरायचे, त्याच्यानंतर टेन्स व टाईप ऑफ सेंटेन्स, कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, अशा प्रकारचे तिथे क्वेश्चन रिपीट रिपीट होतात. त्याच्यामुळे ह्याच्यातला एखादा टॉपिक तुम्हाला समजत नसेल तर नीट त्याची तयारी करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे. करेक्ट द सेंटेन्स यूज अप्रोप्रिएट प्रेपोजिशन. वेअर डीड शी गो डॅश डॅश इथे दिलेला आहे. ऑफ, टू, ऍट आणि ऑन इथे प्रेपोजिशन वापरायचे आहेत. मित्रांनो तुम्हाला प्रेपोजिशन कसे यूज करायचे हे समजत नसतील तर आपण प्रेपोजिशनचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बरेच प्रेपोजिशन आणि सोपे टिप्सद्वारे तुम्हाला ते कळतील. तर त्या व्हिडिओची लिंक इथे आय बटन मध्ये दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही चेक करू शकता की प्रेपोजिशन कसे यूज करायचे दिलेल्या वाक्यामध्ये. खूप महत्वाचा तो व्हिडिओ आहे, त्यामुळे अजूनपर्यंतही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. इथे काय येणार, वेअर डीड शी गो टू. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपला. द क्रिकेट टीम स्टूड डॅश डॅश इच अदर. ऑप्शन काय काय दिलेले आहेत. ए बिटवीन, बी नेक्स्ट टू, सी अपोजिट आणि डी बिहाइंड. तर क्रिकेटच्या ज्या दोन टीम असतात, सो क्रिकेट टीम स्टूड काय, अपोजिट इच अदर, काय एकमेकांच्या विरुद्ध त्या उभ्या आहेत. नेक्स्ट बघा, द वुमन वॉज डॅश डॅश स्मगलिंग अँड मर्डर. वुमन आहे इथे फिलिंग द ब्लँक्स भरायचं आहे. सो ऍडमिट टू, अफ्रेड ऑफ, अक्युज ऑफ आणि अग्री विथ. सो काय येणार, द वुमेन वॉज अक्युज ऑफ स्मगलिंग अँड मर्डर. अक्युज म्हणजे काय, जे गैरकृत्य असणे ते करणे किंवा एखादा आरोप असणे, कायदा असेल तो मोडणे. द वुमन वॉज अक्युज ऑफ स्मगलिंग अँड मर्डर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सम पर्सन डू नॉट डॅश डॅश फॉर हेल्थ. काही व्यक्ती काय, आरोग्याची, काय येणार इथे, केअर अबाउट, केअर फॉर, केअरफुल ऑफ आणि कमिट टू. काय, सम पर्सन डू नॉट केअर फॉर म्हणजे आरोग्याची काळजी इथे घेत नाही किंवा काळजी करत नाही. केअर फॉर हेल्थ, काय, सम पर्सन डू नॉट केअर फॉर हेल्थ म्हणजे ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. सो काय, केअर फॉर. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला.
वॉज लिव इन दिस सिटी डैश डैश 1990। पर्याय बघा, ए फॉर, बी सिंस, सी बाय आणि डी टिल। तर फॉर कधी वापरायचं आणि सिन्स कधी वापरायचं हे आपण जो प्रेपोजिशनचा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे, त्यामुळे मित्रांनो नक्की तो प्रेपोजिशनचा व्हिडिओ बघा। तर इथे काय येणार, ही वॉज लिव इन दिस सिटी सिन्स 1990। काय सिन्स केव्हा वापरतो, जेव्हा आपल्याला डेफिनाइट टाइम इथे माहीत असतो, एक्झॅक्ट टाइम वेळ किंवा जी दिलेली असेल ते माहीत असतं, तेव्हा आपण इथे काय सिन्स वापरतो। तर इथे काय 1999, काय तो त्या शहरामध्ये 1999 पासून राहतोय, एक्झॅक्ट टाइम किंवा एक्झॅक्ट इयर इथे दिलेला आहे म्हणून इथे काय येणार, सिन्स येणार। पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे। नेक्स्ट बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इज डॅश डॅश ए आय सी टी ई, एफिलिएटेड विथ, एफिलिएटेड टू, ऍडमिट ऑफ आणि ऍडमिट फॉर। सो काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इज एफिलिएटेड टू ए आय सी टी ई, पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला, वेन द प्रिन्सिपल एंटर्स द क्लास अ स्टुडंट डॅश डॅश ऑन अ ब्लॅक बोर्ड, जेव्हा प्रिन्सिपल वर्गात आले तेव्हा विद्यार्थी काय करत होते, ए रोट, वॉज रायटिंग, सी राईट आणि इज रायटिंग, ह्याच्यापैकी करेक्ट पर्याय सांगायचा इथे। सो काय येणार इथे, वॉज रायटिंग। वेन अ प्रिन्सिपल एंटर क्लास म्हणजे जेव्हा प्रिन्सिपल वर्गात आले असं सांगितलेलं आहे, तेव्हा स्टुडंट काय करत होते, वॉज रायटिंग ऑन अ ब्लॅक बोर्ड, पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट अ करेक्ट वर्ड, करेक्ट वर्ड इथे करेक्ट स्पेलिंग तुम्हाला सांगायचे। असे सुद्धा बऱ्याच वेळा इथे प्रश्न येतात की स्पेलिंग दिलेल्या वर्ड पैकी करेक्ट स्पेलिंग किंवा करेक्ट वर्ड कोणता आहे ते सांगायचं आहे। इथे काय अग्रेसिव्ह दिलेलं आहे आपल्याला, पहिली स्पेलिंग काय आहे, ए आर ए जी आर ई डबल एस आय व्ही ई। स्पेलिंग करण्यासाठी तुम्ही सगळेजण एक टिप म्हणा किंवा एक वापरू शकता की जेव्हा कधी तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करत असाल तेव्हा सगळ्या स्पेलिंग नीट बघत जा, फक्त नुसतं क्वेश्चन वाचत जाऊ नका। दिलेल्या ज्या स्पेलिंग असतील ज्या तुम्हाला वेगळ्या वाटतात किंवा नवीन वर्ड असेल त्याच्या स्पेलिंग सुद्धा इथे बघत जा, त्याच्यामुळे काय तुमचा ह्या जो टॉपिक आहे स्पेलिंग किंवा करेक्ट वर्ड आयडेंटिफाय करा तो सुद्धा तिथे कव्हर होऊ शकतो। तर अग्रेसिव्हची करेक्ट स्पेलिंग काय आहे, पर्याय क्रमांक सी, ए डबल जी आर ई डबल एस आय व्ही, अग्रेसिव्ह, बाकी ऑप्शन इथे रॉंग आहेत। नेक्स्ट बघा, ऍब्रोटिव्ह, चूज अ करेक्ट मिनिंग, ह्या वर्डचा करेक्ट मिनिंग म्हणा किंवा सिनोनिम म्हणू शकता तुम्ही त्याला, ते इथे सांगायचं आपल्याला। पर्याय बघा, फ्रुटफुल, फॅमिलियर, अनसक्सेसफुल आणि कंझ्युमिंग। ऍब्रिवेटचं मिनिंग काय होतो, अनसक्सेसफुल, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे। मराठीमध्ये ज्याला आपण पूर्ण करण्यात यश न आलेले किंवा अपयशी झालेले जसे म्हणतो आपण त्याला, तर काय ऍबॅटिव्ह, त्याचं मिनिंग काय होतं, अनसक्सेसफुल। नेक्स्ट बघा क्वेश्चन आपला, नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे काय आहे, रेन फॉल फ्रॉम अ क्लाउड आयडेंटिफाय टेन्स, दिलेल्या वाक्यातला इथे टेन्स ओळखायचा आहे। काय, रेन फॉल्स फ्रॉम अ क्लाउड, पास्ट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, काय दिलेलं इथे आपल्याला। टेन्ससाठी तुम्हाला ह्यांचे जे काही फॉर्म्युले असतात ते लक्षात ठेवायचे की काय काय येतं स्टार्टिंगला, त्याच्याद्वारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता। तर काय, रेन फॉल्स फ्रॉम द क्लाउड, हा कोणता आहे, इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे। कारण की ह्याच्यात आय एन जी प्रत्यय नाहीये कशाला किंवा टू बीचं कोणतं रूप यूज केलेलं नाहीये, सरळ सरळ इथे सेंटेन्स आहे, रेन फॉल्स फ्रॉम द क्लाउड, म्हणून कोणता टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स। नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे, ही होप्स टू जॉईन डॅश डॅश युनिव्हर्सिटी सून, ए अँड द आणि नो आर्टिकल। युनिव्हर्सिटी आलं की तुम्हाला बऱ्याच वेळा इथे जर आर्टिकल विचारलेलं असेल तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, इथे एक सांगणार आहे, नेहमी युनिव्हर्सिटी इथे काय येतं, ए येतं, ए का वापरतो, बऱ्याच जण इथे म्हणू शकतात की इथे स्टार्टिंग युनी होते, वॉवेल्सने सुरुवात होते, तर आपण अँ का नाही वापरत, पण युनिव्हर्सिटीला इथे अँ वापरत नाही आपण, इथे काय येणार, ही होप्स टू जॉईन अ युनिव्हर्सिटी सून, पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट येणार आहे। ही टिप म्हणा किंवा हा जो काही असेल ते इथे लक्षात ठेवा,
जेव्हा कधी तुम्हाला युनिव्हर्सिटी वर्ड असेल तर त्याच्या आधी आर्टिकल इथे ए येणार आहे, अँड येणार नाही. काय येणार आहे ते आपण बघूया. सो काय, द यू इन युनिव्हर्सिटी इज प्रोनाउन्स विथ ए लॉन्ग यू साऊंड विथ साऊंड लाईक ए. त्याच्यामुळे काय, इट इज रिटन एज अ जे इन फिनोटिक अल्फाबेट जे आहे. सो द लेटर इज वॉवेल, इट इज नॉट प्रोनाउन्स लाईक वन युनिव्हर्सिटी. म्हणून त्याच्या आधी काय, वॉवेल जरी असेल तरी त्याचा जो उच्चार करतो आपण, इट इज डज नॉट हॅव अ वॉवेल साऊंड. वी देअर फॉर से ए युनिव्हर्सिटी नॉट अ एन युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी आपण जो उच्चार करतो तो उच्चार वॉवेलचा नाहीये, जरी स्टार्टिंग वॉवेल पासून होत असेल. त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीच्या आधी नेहमी काय वापरतात, ए वापरतात, एन वापरत नाही. त्याच्यामुळे असा कधीही प्रश्न येईल तेव्हा लक्षात ठेवा, अँड तुम्हाला इथे यूज करायचं नाहीये, ए इथे यूज करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला. सिलेक्ट द ऑड वन आउट, दिलेल्या पर्यायांमधला चुकीचा पर्याय किंवा वेगळा विसंगत घटक आपण ज्याला म्हणतो तो काय आहे, हार्डवेअर, कीबोर्ड, इंक आणि मॉनिटर. सो काय येणार इथे, इंक, कारण की हे सगळे कॉम्प्युटरचे इथे सॉफ्टवेअर किंवा पार्ट आहेत. कीबोर्ड, मॉनिटर, हार्डवेअर, इंक ह्याच्यामध्ये काय येणार, ऑड वन आउट. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. पुढचे क्वेश्चन बघा. सिलेक्ट द ऑड वन आउट, सेम ह्याच्यामध्ये ऍक्टर, डिरेक्टर, कॅमेरामॅन आणि मायक्रोवन. काय येणार, मायक्रोवन, कारण की हे सगळे फिल्मचे रिलेटेड आहे. पण मायक्रोवन इथे काय रॉंग आहे, म्हणून हा काय येणार इथे, ऑड वन आउट. नेक्स्ट बघा, ही वॉज कॅरिंग अ हेवी लोड, व्हॉट इज अ टाईप ऑफ गिव्हन सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कंपाऊंड आहे का कॉम्प्लेक्स आहे. काय दिलेलं आहे इथे, ही वॉज कॅरिंग अ हेवी लोड. निगेटिव्ह तर नाहीये, त्याच्यामुळे निगेटिव्ह ऑप्शन कट झाला इथे. तर हे काय आहे, इट इज अ सिम्पल टेन्स सेंटेन्स, कंपाऊंड पण नाहीये आणि कॉम्प्लेक्स पण नाहीये. हे काय आहे, सिम्पल इथे सेंटेन्स आहे. पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे. पुढचे क्वेश्चन बघा. ही वेंट, व्हेन ही वेंट इज नॉट नोन, व्हॉट इज अ टाईप ऑफ गिव्हन सेंटेन्स. काय, व्हेन ही वॉन्ट ही नॉट नोन, सिंपल, निगेटिव्ह, कॉम्प्लेक्स का कंपाऊंड. सो हे काय आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. सिलेक्ट अ करेक्ट वर्ड, करेक्ट इथे स्पेलिंग किंवा ह्यामधला करेक्ट वर्ड इथे सांगायचा आहे. काय गॅरंटी खरा हा वर्ड आहे, पण स्पेलिंग कोणत्या करेक्ट आहे ते इथे सांगायचं आहे आपल्याला. गॅरंटीची करेक्ट स्पेलिंग इथे सांगायची आहे, जी यू ए आर एन टी ई, जी यू ए डबल आर ए एन डबल टी ई, जी यू आर ए एन टी डबल ई आणि जी यू ए आर ए एन टी डबल ई. कोणती आहे करेक्ट ह्याच्यातली, पर्याय क्रमांक डी इथे करेक्ट आहे. गॅरंटीची स्पेलिंग ही करेक्ट आहे, जी यू ए आर ए एन आणि टी डबल ई, गॅरंटी. नेक्स्ट पुन्हा सिलेक्ट अ करेक्ट वर्ड, ह्याच्यातला सुद्धा करेक्ट वर्ड सांगायचा आहे. ऍप्रिसिएशन, ऍप्रिसिएशनचं करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. पहिली काय दिलेली आहे आपल्याला इथे, ए पी आर ई, त्याच्यानंतर सी आय ए टी आय ओ एन. पुढची स्पेलिंग आहे ए डबल पी आर ई सी आय ए टी आय ओ एन. ए पी डबल आर ई ही रॉंग आहे, ए डबल पी. पर्याय सी आणि डी तर रॉंग आहे इथे. आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये इथे आपल्याला सांगायचं आहे कोणती आहे ऍप्रिसिएशनची करेक्ट स्पेलिंग. इथे पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे, ए डबल पी आर ई सी आय ए टी आय ओ एन, ऍप्रिसिएशन. ही काय करेक्ट स्पेलिंग आहे ह्याच्यातली. तर हे अशा प्रकारे इंग्लिशचे क्वेश्चन मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. याच्या आधी सुद्धा बरेच व्हिडिओ आपण केलेले आहेत इंग्लिश व्याकरण संबंधी. तुम्ही सगळ्यांनी ते व्हिडिओ जाऊन बघा. चॅनलवरती सेपरेट प्लेलिस्ट आहे आरोग्य विभाग भरतीची, त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, मॅथ्सचे सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत, जनरल नॉलेजचे बरेच व्हिडिओ आहेत, सामान्य ज्ञान. तुम्हाला परीक्षेमध्ये 30 गुणांसाठी इथे जनरल नॉलेज विचारलं जाणार आहे, त्याचे सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत. आणि तुम्ही जर फार्मसी ऑफिसर या पदासाठी अर्ज केला असेल तर त्याचे सुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत, महत्वाचे क्वेश्चन, महत्वाचे टॉपिक सुद्धा कव्हर केलेले आहेत, तर ते व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जमेल तेवढं ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. इंग्लिश ग्रामर हे फक्त काही आरोग्य विभाग भरतीपुरतंच मर्यादित नाही, सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम किंवा सरकारी परीक्षेला इथे हे इंग्लिश ग्रामर विचारलंच जातं. त्याच्यामुळे जे कोणी परीक्षेची तयारी करत असेल त्याच्या सगळ्यांना हे महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.